आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। कळवण प्रशासकीय कार्यालय येथे शासकीय अधिकारी यांनी राबवली स्वच्छता अभियान मोहीम। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका येथील प्रशासकीय कार्यालय येथे सर्व शासकीय अधिकारींसह कर्मचारी यांनी राबवली स्वच्छता मोहीम। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करणार असल्याने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी यासाठी गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून या मोहिमेत सहभाग नोंदून ही मोहीम राबवली। यासाठी वन विभाग, महसूल विभाग, पंचायत समितीसह विविध शासकीय कर्मचारी उपस्थित होते। यावेळेस तहसीलदार B.A. कापसे, वन विभागाचे वनपाल योगीराज निकम आदींसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते। रेनबो न्यूज करता संपादक राहुल वानखेडे, वणी। ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ हा कळवण येथील मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर असतो आणि ह्या इमारतीच्या परिसरामध्ये गवत असेल, आडीकचरा असेल, इतर जे घाण असेल ते स्वच्छ करण्याकरता आम्ही ह्या इमारतीमधील जे कार्यालय असतील त्या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी मी आला आहोत आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी साफसफाई करत आहोत। ते साफसफाई करण्याकरता बांधकाम विभाग असेल, इतर विभाग असेल, उदाहरणार्थ RFO कानाशी मधील सर्व कर्मचारी, RFO कळवणचे सर्व कर्मचारी, तसेच लाकूड अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी सर्व साफसफाई करत आहेत। तसेच या ठिकाणी जे वृक्ष लावले आहेत मागील वर्षी त्या वृक्षाचे त्या ठिकाणी आळे करून त्यांना पण स्वच्छ करण्याचं या ठिकाणी कामकाज सुरू आहे आणि या ठिकाणी सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचं योगदान या ठिकाणी आहे आणि ह्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी कळवण जी मुख्य प्रशासकीय वर्ग आहेत त्याचा आम्ही ठिकाणी सुशोभित करत आहोत। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आम।